जनतेकडून समाजसेवेच्या नावाखाली पैसे उकळायचे आणि त्यानंतर तेच पैसे आपल्या चैनीसाठी वापरायचे नाहीतर आपला सरकारविरोधी अजेंडा राबवण्यासाठी त्या निधीचा वापर करायचा हा तथाकथित स्वयंघोषित पुरोगामी बुद्धिवंत स्वतःला कथितरित्या सेक्युलर म्हणून घेणाऱ्या लोकांचा आवडता खेळ खोटेपणाचा बुरखा फाटायला फारसा वेळ लागत नाही आधी तिस्ता सेटलवाड आणि आता मेधा पाटकर या दोन्ही प्रकरणांनी पुन्हा एकदा आंदोलन आणि चळवळींच्या चेहऱ्यांबद्दल विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित केला आहे नर्मदा बचाव आंदोलनातून सामान्य जनतेच्या तारणहार समजल्या जाणाऱ्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल साडे तेरा कोटींचा अपहार झाल्याचं चा उघड झालं आहे प्रीतमराज यांनी दाखल केलेल्या एफ आय आरमधून हा सर्व घोटाळा उघड झाला आहे वनवासी मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करण्याच्या नावाखाली मेधा पाटकरांनी हा सर्व निधी गोळा केला होता या सर्व निधीतून मेधा पाटकरांनी खरोखरीच मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं बंधनकारक होतं पण मेधा पाटकर यांनी यातलं काहीच न करता मुलांना सरकारविरोधात भडकवण्याचं काम सुरू केलं दोन हजार सात ते दोन हजार बारा या पाच वर्षांच्या काळात किती देणग्या जमवल्या आणि किती खर्च झाला ह्याचा काहीच हिशेब मेधा यांच्या संस्थेकडून देण्यात आला नाही आहे त्यामुळे या निधीचा गैरवापर झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे यात फक्त पाटकर एकट्याच सामील नसून त्यांच्याबरोबर अजून अकरा जणं आहेत त्यांचीही नावं त्या एफ आय आरमध्ये आहेत साहजिकच मेधा यांनी हे सत्य बाहेर आल्यानंतर आपल्या विरोधातील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जाते आहे असा कांगावा सुरू केलाच पण आता याचा काहीही फायदा नाही कारण कायद्यासमोर कोणीच क्षम्य नाही सध्या या एफ आय आरवर महसूल विभागाकडून आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे यातून या स्वयंघोषित सेक्युलर पुरोगामी लोकांची तडफड तेवढी दिसून येते सध्या या एफ आय आरवर महसूल विभागाकडून आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे यातून या स्वयंघोषित सेक्युलर पुरोगामी लोकांची तडफड तेवढीच दिसून येते इतके दिवस यांची ही छुपी दुकानं छानपैकी सुरू होती पण आता केंद्रात काँग्रेसचे सरकार नाही त्यामुळे ही दुकानं साहजिकच बंद झाली निधीची चणचण भसायला लागली त्यामुळे आता त्यांनी आपल्या विरोधातील कारवाया म्हणजे आपला आवाज बंद करण्याचं षडयंत्र असा एक कांगावे सुरू केले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मा एम टी वीच्या फेसबुक पेजला लाईक ला 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 करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद